सर्वात मोठं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलेलं आहे. सरन्यायाधीशांचं महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिंदे गटाच्या वकिलांच्या युक्तिवादामध्ये विसंगती, सरन्यायाधीश यांनी नोंदवलेलं निरीक्षण पाहतोय. या घडीची मोठी बातमी तुम्ही पाहताय, ठाकरे आणि शिंदे सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टावर कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे. यामध्ये युक्तिवादामध्येच सरन्यायाधीशांनी मध्येच थांबवत म्हटलेलं आहे की शिंदे गटाच्या वकिलांच्या युक्तिवादामध्ये विसंगती दिसून येते. राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना न्यायालय पुन्हा बोलू शकत नाही असं साळवे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर बहुमत चाचणीचा निर्णय झाला, यात राज्यपालांची चूक काय असा सवाल कौल यांनी केलाय. अपात्रतेची नोटीस फक्त 16 जणांविरोधात, जेठमलानी यांचा युक्तिवाद, विधानसभा आयोग राज्यपालांना ते अधिकार आहेत असं कौल यांनी म्हटलेलं आहे. या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी तुम्ही पाहत आहात. एकनाथ शिंदे यांच्या वतीने साळवे, कौल आणि जेठमलानी हे तीन वकील जे आहेत ते युक्तिवाद करत आहेत. या घडीची सर्वात मोठी बातमी जी आहे ती तुम्ही पाहत आहात. अपात्रतेचा निर्णय हा सभागृहातच होणं गरजेचं होतं असं म्हणण्यात आलेलं आहे जेठमलानी यांच्याकडून. त्यानंतर मेरिटवर युक्तिवाद करण्याची कोर्टाची जेठमलानींना सूचना देण्यात आलेली आहे. या घडीची मोठी बातमी, कोर्टानं जेठमलानींना सूचना केलेली आहे, मेरिटवर बोला असं जे आहे ते सरन्यायाधीशांनी म्हटलंय. या घडीची मोठी बातमी, तुम्ही या गोष्टी मांडू नका, मेरिटवर युक्तिवाद करा असं कोर्टाने म्हटलेलं आहे. 16 जणांविरोधात मुद्दाम नोटीस दिली असं जेठमलानी यांनी म्हटलंय. या घडीची मोठी बातमी जी आहे ती तुम्ही पाहता है.